एका दिवसामध्ये 2 लाख रुपयांचा चुराडा होणं म्हणजे काय हे पुण्यातल्या खडकवासला गावाने काल अनुभवलं. खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातनं खडकवासला धरणाच्या चौपाटीवर एक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. पण 24 तासांच्या आत समाजकंटकांनी या सेल्फी पॉईंटची तोडफोड केली आणि यामुळे तब्बल 2 लाख रुपये पाण्यात गेले. या संदर्भामध्ये हवेली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि गुन्हेगारांचा शोध घेणं जारी आहे. पाणचेत रस्त्याला लागून खडकवासला धरणाच्या चौपाटीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातनं तब्बल 2 लाख रुपये खर्चून आपलं खडकवासला हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. सोमवारी स्थानिक खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सेल्फी पॉईंटचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यानंतर काही वेळातच आपलं खडकवासला या सेल्फी पॉईंटची अज्ञातांनी तोडफोड केली. आज सकाळी मंगळवारी काही तरुण चालण्यासाठी चौपाटीवर गेले असता हा प्रकार उघडकीस आला. दगड आणि इतर वस्तूंनीही अक्षरं आणि सरपंचांचा नामफलक तोडण्यात आला आहे. यामागे कदाचित राजकीय कारण सुद्धा असू शकतं, मात्र प्रत्यक्षात अजूनही चौकशी सुरू आहे. तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधामध्ये सरपंच आणि ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे. काल या सेल्फी पॉईंटचे माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते, परंतु काही विघ्न संतोष्टी समाजकंटक लोकांनी रात्री या सेल्फी पॉईंटचे तोडफोड करण्यात आली होती. या तोडफोड करण्याच्या विघ्न संतोष्टी लोकांचा आम्ही खडकवासला ग्रामस्थ खडकवासला ग्रामपंचायत जाहीर असा निषेध करतो व या लोकांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी पोलिसांमार्फत आम्ही त्यांची चौकशी करण्याची विनंती करत आहे. प्रतिनिधी नेहा सराफ, लोकमत, पुणे.